विनायक राऊतला त्या सिंधुदुर्गात कोणाचं काही हो त्याला एकत्ता तोंडावर आहे. त्या आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली ती कीड आहे. देवेंद्रचा धमक्या देणारे नाहीच आहेत आणि अशा धमक्या कोणीही त्या भाषणात दिल्या नाहीत. आणि हे जे घडलेलं आहे ते का घडलं कशामुळे ती पोलीस चौकशीत बाहेर येईल ती दखल घेत नाही. संजय राऊत विनाग्रामी दखल घेत नाही. काय मोठे काय महाराष्ट्राचे नेते आणि देश असं कोण नाही आहेत. बदनाम आहे, सामना चालत नाही म्हणून तो ब्रेकिंग न्यूज टाकल्या जाव्यात म्हणून प्रयत्न करतो. कुठली हत्या झाली, अपघात झाला, मग त्याला प्रश्नपत्रकांचे तेवढंच येतं. पुण्यामध्ये विकासाचे विधायक सामाजिक की कोणतेच विषय नाहीयेत का की पत्रकार कुठला विषय आला की हाच विचारावा. त्या पत्रकार वारिशीचा मृत्यू प्रकरणी ज्या पद्धतीने विनायक राऊतांनी आरोप केलेला आहे त्या विनायक राऊतांनी मला त्या वारीस पत्रकाराला मी कधी भेटलो नाही, माझा संबंध नाही आणि बाकीच्या घटनेत माझा काही संबंधच नाही आहे. आणि विनायक राऊतला त्या सिंधुदुर्गात कोणाचं काही हो त्याला एकत्ता तोंडावर आहे. त्या आमच्या सिंधुदुर्गाला लागलेली ती कीड आहे. विकास कामाला व्यत्यय आणणं, आंदोलन करणं, अडथळे निर्माण करणं, मी त्याच्या प्रश्नाला आणि वारीस त्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला आलो नाहीये. माझा वेळ सत्कारणी लागावा पुण्याच्या लोकांना, तरुणांना, यासाठी मी उत्तर द्यायला हे आहे. संजय राऊतांनी पत्र लिहिले अंगणेवाडीमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी कोणी धमक्या दिल्या, रिफायनरी जे आंदोलक आहे त्यांना धमक्या दिल्या आणि त्यानंतर ही दुसऱ्या दिवशी घटना घडलेली आहे. कोणी धमक्या द्या, आमच्या देवेंद्रचा धमक्या देणारे नाहीच आहेत आणि अशा धमक्या कोणीही त्या भाषणात दिल्या नाहीत. आणि हे जे घडलेलं आहे ते का घडलं कशामुळे ते पोलीस चौकशीत बाहेर येईल तुम्ही फक्त तुमचं नाव सांगा, मग जेव्हा बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी माहिती पाठवतो. सगळ्यांना संजय राऊतांनी पत्र लिहिलेलं आहे या संदर्भात गृहमंत्र्यांना, या संदर्भात मी दखल घेत नाही. संजय राऊत विनाग्रामी दखल घेत नाही. काय मोठे काय महाराष्ट्राचे नेते आणि देश असं कोण नाही आहेत. बदनाम आहे, सामना चालत नाही म्हणून तो ब्रेकिंग न्यूज टाकल्या जाव्यात म्हणून प्रयत्न करतो. राणे साहेब, एमएसएमईचं मगाशी चर्चा झालं महिन्याच्या बाबतीत, त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्न असे आले की एमएसएमईमध्ये जेव्हा कर्ज मंजूर व्हायला फाईल झाले किंवा बँकेच्या माध्यमातून फाईल जातात तेव्हा थोडे लॅक्सेस होतात आणि ते मंजूर व्हायला अडचणी. हे बघा, काही जर त्याच्यात त्रुटी असतील तर आम्ही रिफर बॅक करतो, त्रुटी सुधारून परत सबमिट करू शकतो. तशी आम्ही सूचना अधिकाऱ्यांना देतो, आम्ही बँकेला कळू, परत ते ऍप्लिकेशन घेऊन ते मान्य करा. सर अजित पवार आज बोलताना असं म्हणाले की नऊ महिन्यामध्ये सर अजित पवार आता कोणाचं आहे. सर 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 अजित पवार असं म्हणाले कुठल्या भागातले मग काय कोकण किती मोठं आहे, सहा जिल्हे आहेत. मी का रोज बसलेला असतो, एक महिन्यानंतर परवा गेलो. हवा आम्हाला झाला बरं एक सांगतो, कुठली हत्या झाली, अपघात झाला, मग त्याला प्रश्नपत्रकांचं तेवढंच येतं. पुण्यामध्ये विकासाचे विधायक सामाजिक की कोणतेच विषय नाहीयेत का की पत्रकार कुठला विषय आला की हाच विचारावा. मी अन्य भागात जातो त्या कधी असं नाही, तिथल्या स्थानिक जे प्रश्न असतात ते प्राधान्याने विचारतात. अजित पवार असं म्हणाले ते नेहमी असं पालकमंत्री आहेत तर ते नेहमी या सगळ्या विषयावरती. कोण पालकमंत्री आहे? चंद्रकांत पाटील विचारले जातात. आमच्यासाठी नाही आहे तर सुट्टी करा जातो जय महाराष्ट्र. आपलं सगळं भाषण आले हे पण आम्ही घेतलंच नाही. संदर्भ आला म्हणून तुम्हाला संदर्भ याचा काही नाही, तो पत्रकाराचा काही संदर्भ नाही, काही संबंध नाही. जिकडे जावं तेवढतेच. अरे काय चौकशी होऊ दे, चौकशीत कोणाचं एक नाव असेल कोण आरोप ते पाहून घेईल. उगाच तुम्ही काही वर आणि मग त्याच्यामध्ये ट्विस्ट करायचं आणि मग बातम्या द्यायच्या.